नमस्कार। बऱ्याचदा आपण इंग्रजीमध्ये जवळच्या आणि लांबच्या वस्तू दाखवत असताना या शब्दांचा वापर करावा लागत असतो। दिस याचा अर्थ असतो की जवळची वस्तू, अगदी जवळची वस्तू, जसं आपण याला म्हणू शकतो दिस इज अ ब्लॅक बोर्ड, हा फळा आहे। त्याला बोलताना आपण असं लिहू शकतो दिस इज ए बोर्ड, बोर्ड म्हणजे फळा, हा फळा आहे। सेकंड सेंटेन्स लिहू शकतो आपण दिस इज अ डॉग, आपल्याजवळ कुत्रा असेल तर हा कुत्रा आहे। किंवा आपण असं म्हणू शकतो अगदी जवळची वस्तू हे पुस्तक आहे, दिस इज अ बुक। ओके, जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण म्हणू शकतो। किंवा हा मोबाईल आहे, नंबर 4, दिस इज ए मोबाईल। जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण हीचा वापर करत असतो, सॉरी दिसचा वापर करतो, म्हणजे दिस इज अ बोर्ड, दिस इज अ डॉग, दिस इज अ बुक, दिस इज अ मोबाईल। लांबची वस्तू दाखवायची असेल, म्हणजे लांबची तो किंवा ते, तर आपण त्याला या प्रकारे सेंटेन्स देऊ शकतो। पहिलं सेंटेन्स दिस इज अ बोर्ड लिहिलंय, दूरचा बोर्ड दाखवायचा असेल तर दॅट इज अ बोर्ड, तो बोर्ड आहे, आपण असं लिहू शकतो दॅट इज अ बोर्ड। याचा अर्थ होतो तो बोर्ड आहे। सेकंड सेंटेन्स इथं दिस इज अ डॉग, हा कुत्रा आहे। समजा कुत्रा जर लांब असेल तर आपण त्याला म्हणू शकतो दॅट इज अ डॉग। मग लिहायचं इथं दॅट इज अ डॉग, याचा अर्थ होतो तो कुत्रा आहे। ओके, पुढे जाऊया नंबर 3। आणखी भरपूर शब्द सापडू शकतो आपल्याला डॉग ऐवजी, आपण दुसरा एखादा शब्द किंवा प्राण्याचं नाव घेऊया That is a cat. ती मांजर आहे। ओके, याचा अर्थ होतो ती मांजर आहे, म्हणजे आपल्या जवळ नाही, ती बऱ्याच लांब आहे। नंबर 4 सेंटेन्स आपण असं लिहू शकतो ते पुस्तक आहे, त्यासाठी मग लांबच असेल तर दॅट इज अ बुक। ओके, ते पुस्तक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही दिस आणि दॅट या दोघांमधला फरक जर समजलेला असेल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण केली पाहिजे। धन्यवाद।